विद्यार्थी मित्रांनो नमस्ते. मित्रांनो मी पण TYBA आहे आणि माझा पहिला पेपर हा 4 जुलै पासून आहे. तर पेपर विषयी काही सूचना माझ्याकडे आलेल्या आहेत, त्यातल्या आपल्या FY आणि SY मित्रांची पेपर तर झालेलेच आहे, चालू आहे आणि त्यांना त्या सूचना मिळालेल्या असतील. परंतु TYच्या विद्यार्थी मित्र जे आहेत त्यांचे पेपर अद्याप बाकी असल्यामुळे त्यांच्यासाठी या सूचना अतिशय उपयुक्त ठरतील आणि म्हणून मी ह्या सूचना आता आपल्याला सांगत आहे. उत्तरपत्रिकेवर काही लिहायला सुरुवात करण्यापूर्वी काही गोष्टी करायच्या आहेत, त्यापैकी बघा. पहिली गोष्ट म्हणजे जी काही आपली माहिती आहे, परीक्षा केंद्र, शिक्षणक्रम, शिक्षणक्रमाचा भाग, अभ्यासक्रम, विषयाचे नाव, संकेतांक, परीक्षेची तारीख व वेळ, अभ्यास केंद्र, संकेतांक आणि नाव, कायम नोंदणी क्रमांक म्हणजे आपला जो PRN नंबर आहे, आसन क्रमांक आहे, विद्यार्थ्याचे जे म्हणजे तुमचं जे काही नाव आहे, या सगळी माहिती पेपर लिहायला सुरुवात करण्यापूर्वी ही सगळी माहिती तपासून घ्यायची आहे. जर आपली माहिती आणि उत्तरपत्रिकेमधील माहिती जर वेगळी असेल तर ताबडतोब त्याची जी आपले जे काही परीक्षा पर्यवेक्षक असतील त्यांना माहिती द्यायची आहे आणि अशा उत्तरपत्रिकेवरती काही लिहायचं नाही, म्हणजे लिहिण्यास त्याच्यावरती सुरुवात करायची नाही, त्याची आधी माहिती पर्यवेक्षकांना द्यायची. त्यानंतर अनेक विद्यार्थ्यांना प्रश्न होता की YCMU पुरवणी मिळते की नाही, म्हणजे काही जण म्हणायचे पुरवणी मिळते, काही जण म्हणायचे नाही मिळणार. परंतु YCMU केलेल्या ह्या सूचनापत्रामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे, उत्तर पुस्तिके व्यतिरिक्त वेगळी पुरवणी देण्यात येणार नाही. म्हणजे तुम्हाला जे काही ॲन्सरशीट देण्यात येणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला वेगळी उत्तरपत्रिका किंवा वेगळी पुरवणी मिळणार नाही आहे. त्यामुळे तुम्हाला जे काही पूर्ण पेपर सोडवायचा आहे तो त्या मिळालेल्या उत्तरपत्रिकेमध्येच सोडवायचा आहे. तुमचे 20 पैकी जे काही 16 प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहे ते तुम्हाला मिळालेल्या उत्तरपत्रिकेमध्ये सोडवायचे आहे आणि मला अंदाज घेऊन तुम्ही उत्तरं लिहायचे. साधारणतः एक प्रश्न एका पानावरती लिहिला जाऊ शकतो एवढी उत्तरपत्रिका अवश्य मिळते. त्यानंतर उत्तरपत्रिका फाडायची नाही किंवा उत्तरपत्रिकेची घडीसुद्धा घालायची नाही. उत्तरपुस्तिकेच्या वरच्या पृष्ठावरती खाडाखोड किंवा बारकोडवर काही लिहायचं नाही. उत्तर पुस्तिकेची जे वरचं जे पान आहे, कवर पेज ज्याला आपण म्हणतो, त्याच्यावरती ज्याच्यावर बारकोड वगैरे लावला जातो त्याच्यावर काही खाडाखोड करायची नाही किंवा काही त्या बारकोडवर लिहायची नाही. जे काही आपलं ॲन्सर शीट आहे त्याच्या कुठल्याही भागावरती, आतमध्ये कुठल्याही भागावरती आपला PRN नंबर किंवा आसन क्रमांक लिहायचा नाही, नाहीतर मग ती उत्तरपत्रिका बाद ठरवली जाईल. त्याच्यानंतर आपले जे उत्तर आहेत ते सुवाच्य अक्षरात लिहायचे, अवाचनीय स्वरूपाची उत्तरं परीक्षकांकडून तपासली जाणार नाहीत, अशा उत्तरांना गुणदान केले जाणार नाही. म्हणजे अक्षर चांगलं काढायचं आहे, वाचता येईल असं काढायचं आहे. उत्तर लिहिण्यासाठी काळा किंवा निळ्या शाईचा बॉलपेन वापरायचा आहे, अन्य कोणती शाई वापरता येणार नाही. आलेख, नकाशे, आकृत्या इत्यादींसाठी HB पेन्सिलचा वापर करावा. म्हणजे आपली जी सिस पेन्सिल आहे ती 2 प्रकारामध्ये मिळते, एक HB, एक HB1 आणि एक HB2. तर HB ही सिस्पेन वापरायची आहे कारण ती थोडीशी जास्त ठळक असते, HB2 ही खूप फिकट असते. गैरप्रकार करणे, परीक्षेत दुसऱ्याच्या नावावर उपस्थित राहणे इत्यादी अयोग्य पद्धतींचा अवलंब केल्यास संबंधित व्यक्ती विद्यापीठा नियमानुसार शिक्षेस पात्र राहील. म्हणजे तुम्ही जर काही गैरप्रकार केला, काही दुसऱ्याच्या, जसं आपण एक दुसऱ्याच्या नावावरती परीक्षा दिल्या तर तुमच्यावरती कारवाई होईल. उत्तर पुस्तिकेच्या समासात फक्त प्रश्नांचा क्रमांक लिहायचा आहे. हे जे बाजूचा समास असतो त्याच्यामध्ये फक्त प्रश्नाचा क्रमांक लिहायचा आहे, जो आपण उत्तर लिहिताना लिहित असतो, बाकी तर काही त्याच्यामध्ये लिहायचं नाही. प्रश्नपत्रिकेत दिल्याप्रमाणेच उत्तर पुस्तिकेत प्रश्न क्रमांक लिहावा. म्हणजे ज्या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे तोच प्रश्न क्रमांक तुम्ही उत्तरपत्रिकेत लिहायचा आहे आणि तोच लिहायचा आहे जसा तो प्रश्नपत्रिकेत दिलेला आहे. त्यानंतर परीक्षार्थींना मोबाईल फोन, डिजिटल डायरी, पेजर, मायक्रोफोन इत्यादीसारखी आधुनिक साधने केंद्राच्या परिसरात तसेच परीक्षा कक्षात आणण्यास व स्वतःजवळ बाळगण्यास सक्त मनाई आहे. आणि असा जर व्यक्ती सापडला तर त्याच्यावरती कारवाईसुद्धा कडक होऊ शकते. तर मित्रांनो अशा ह्या सूचना परीक्षार्थी विद्यार्थ्यांसाठी अशा या सूचना YCMU पब्लिश केलेल्या आहेत. तर या सूचनांचा काटेकोर अंमलबजावणी तुम्ही करावी म्हणजे अशी YCMU अपेक्षा आहे. YCMU तर्फे भरारी पथक पण आयोजित केले जातात आणि ते परीक्षा केंद्रांना
भेट पण देत असतात. त्याच्यात जर कोणी काही कॉपी वगैरे सापडली तर मग त्याच्यावरती जी काही कायदेशीर कारवाई आहे ती पण होऊ शकते. तर मित्रांनो, आता तुम्हाला कळालंच आहे की परीक्षेमध्ये आपल्याला कसं लिहायचं आहे, काय करायचं आहे. परीक्षेसाठी तुम्हाला सर्वांना बेस्ट ऑफ लक. थँक्यू व्हेरी मच.